मजा आली की नाही दुसऱ्या पणजी आजीला भेटून? कांचन, सुधीरचा काही फोन आला होता का? नाही, ती दोघ डोंबिवलीला व्यवस्थित पोहोचली ना? हो, पणजी आजी पोहोचली. ओके रे चकू, हे सारखे सगळे तिच्या आजूबाजूला गर्दी करू नका, तिला जरा मोकळं सोडा. आई तुम्ही सारखं का घेऊन असता तिला? तिला जरा खाली ठेवा ना, मुलांना सवय लागते. तुला घ्यायला सांगते का मी? नाही ना, मग गप्प बस. आई पणती येते, मी काहीही करेन. आई, हल्लीनं सगळे डॉक्टर्स पण सांगतात मुलांना सारखं घेऊन बसू नये. आणि आजी, जस जसं तिचं वजन वाढेल ना, तुम्हालाच त्रास होईल, पाठ दुखेल तुमची. आज लवकर आलास? हो बाबा. सगळं ठीक आहे ना? हो, थोडीशी कणकण जाणवत होती म्हणून घरी आलो. अरे अभी, अरे तुला तर ताप आहे. काय? हो, थोडा वीकनेस सुद्धा वाटतोय, झोप झाली नाही ना म्हणून असे. बरं, तू जा, जा वरती जाऊन आराम कर, मी अनघाला सांगतो तुला कॉफी करून द्यायला. मी काकाच्या रूम मध्ये झोपतोय आणि आता मला कॉफी नकोय. अरे पण आजी, छकुली लहान आहे, उगीच तिला कसलं इन्फेक्शन व्हायला नको. आणि तुम्ही सुद्धा माझ्या जास्त जवळ येऊ नका, तुम्ही सतत तिच्या आसपास असता. अभी, ऍक्च्युली तू घरी यायलाच नको होतस, हॉस्पिटल मध्येच राहायचस ना? त्याला बरं नाहीये ना, मग तो हॉस्पिटल मध्ये का राहील? आई अहो, कॉमन सेन्स, घरात छोटं बाळ आहे, हे जर आम्हाला कोणाला झालं ना तर तुम्ही आम्हाला घराबाहेर काढा. पण मी आता काकाच्या खोलीतून बाहेर पडणारच नाही. अरे हो, बरं अभी, आता तू जा आणि आराम कर, काही लागलं तर अनघाला सांग. ओके. औषध घे. अनघा, निदान त्याला बरं नाहीये तेव्हा तरी विचारपूस कर. अनघा, पण प्लीज त्याच्या रूम मध्ये जाऊ नकोस. बाळाला फीड करतेस, तुला इन्फेक्शन झालं तर ते बाळालाही होईल. अगे बाई, तो लहान नाहीये, कळतं त्याला सगळं, बघेल तो. आई. आणि अनघा, रुसवे फुगवे खूप झाले, कळलं का? अगं, घरात बाळ आलंय, आनंदाची गोष्ट आहे, पण तुझा चेहरा मात्र पडलेला. मला तर हिला छकुली म्हणायचं सुद्धा कंटाळा आलाय. आता बारस करूया हिचं. तू आणि अभिनय काही विचार केलाय का नावाचा? नसेल केला तर लगेच करा. आई, एवढ्यात नको ना प्लीज. ए बाई, तुझे नकार घंटा पुरे गाता. आई, अनघाने तिच्यासाठी नाव ऑलरेडी डिसाईड केलंय. असू दे, पाच नाव ठेवायचे. एक अभी, एक अनघा, एक अरुंधती, राहिली दोन, ती मी ठेवणार. आणि हाक मारताना तिसऱ्याच नावानं हाक मारणार. अजिबात नाही, मी ठेवलेल्या नावानेच मी हाक मारणार आहे. कांचन, मी काय म्हणतो, नाव ठेवण्यामध्ये तू सगळ्यात पुढे कशी काय असतेस? टोमणे मारायला तुम्ही जसं पुढे असताना तसेच. विषय बदलू नका हो. आज अरुंधती आली ना की तिच्याशी बोलणार आहे मी. अनघा, तू सुद्धा तयारीला लाग, घरच्यांना कळव. मागच्या वेळी तुझे दादा असेच निघून गेले, मला नाही आवडलं ग. यावेळी की नाही, त्याचं चांगलं आदरातिथ्य करायचंय मला. देशमुखांकडून कोणीच दुखावून जाता कामा नये. हवं तर अरुंधतीचं काढून एक नाव त्यांना ठेव दे. कसं? हसताय काय? हे सगळं मी घराच्या भल्यासाठी करते. आता नवीन वर्ष सुरू झालंय, उत्साह येऊ दे सगळ्यांना, वातावरण बदलून जाऊ देत सगळं. कर, कर, आनंदानं जे काही करणार असशील ना ते सगळं कर, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हो कि नाही माणिक माऊ?
बाप रे, म्हणजे तू म्हणत होतीस ते खरं होत? म्हणजे अनुष्काने मला सगळं स्पष्ट सांगितलंच होत. बरं झालं आशुतोषने अनुष्काच्या मनातला गैरसमज दूर केला. ते हो, म्हणजे ते अजून गुंतण्याआधीच त्यांनी स्पष्ट सांगितलं ते बरं झालं. पण तुझा समज नाही ना बदललेला. कसला? हेच की आशुतोषचं अनुष्कावर प्रेम नाहीये हे नक्की समजलंय ना तुला? त्यांनी आता हे स्वतः सांगितलंय. आई आता तरी बोल त्यांच्याशी. आशुतोषने अनुष्काला माझ्याबद्दल काही नाही सांगितलेलं. म्हणजे बाकी सगळं सांगितलंय पण हे असं काही नाही सांगितलंय. मग जे काहीतरी कारण असेल ना. अगं पण तू काही उत्तरच नाही दिलंस तर ते कसं सांगतील? तुझं उत्तर गृहित धरून कसं सांगणार ते? तुला आवडलं असतं का ते? हे बघ, यात तू उगाच काहीतरी कारण शोधू नकोस. काहीतरी आड यायच्या, तू त्यांना सांग, बोल त्यांच्याशी. हे बघ आई, तू आशुतोषशी लग्न करावंस असं मला वाटतं आणि सुखात राहावंस असं वाटतं. मला नाही बघवत. तुझी जी फरफट होती ती नाही बघवत. आज इथे, उद्या तिथे. तुला तुझं हक्काचं घर, तुझी माणसं, तुझा संसार हे सगळं असायला हवं. सगळ्यांना दिसतंय तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप आनंदात असता ते. तू फक्त आता तुझ्या डोळ्यावरची लाजेची आणि भीतीची पट्टी काढून टाक. आई एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. प्लीज अजून लांबवू नकोस. माणसं कधी कशामुळे लांब जातील ना आपल्याला काही सांगता येत नाही. आणि यू डिझर्व टू बी हॅपी. तू कोणाचाही कसलाही विचार करू नकोस. आपण नवीन वर्षाचं नीट स्वागत सुद्धा केलं नाही आई. पण हे नवीन वर्ष तुमचं असू दे. त्याहून आनंदाचं काही नसेल या वर्षात. मी हे खूप मनापासून सांगतोय तुला. आता मागे पाहू नकोस. सांग त्यांना तुझ्या मनात येते. खूप वाट पाहिली आहे त्यांनी तुझी. आता अजून वाट बघायला लावू नकोस त्यांना. प्लीज. अजूनही अरुंधतीच्या डोक्यातून हे खूळ गेलं नाहीच आहे. कळतंय का हिला किती मोठा मूर्खपणा करते ते? असं करून घेणार आहे स्वतःच. पण तो केळकर सुद्धा वेडा झालाय का? काय बघितलं याने या काकूबाईमध्ये? ती अनुष्का कुठे आणि ही 60s हिरोईन कुठे? मला वाटलं होतं त्या अनुष्काच्या येण्यानं इक्वेशन बदलतील. अरुंधतीला रियालिटीची जाणीव होईल. आशुतोषचे डोळे उघडतील. सगळा बुडबुडा फुटेल. पण नाही, चालूच आहे यांचं अजून. आणि यश एक मूर्ख स्वतःचं लग्न मोडतं आणि निघाला आईचं दुसरं लग्न लावायला. अरुंधतीची जागा इथे आहे, या घरात. इथे राहून इथल्या माणसांची सेवा करायची, त्यांना खायला प्यायला घालायचं, त्यांची दुखणी खुपणी काढायची, घर स्वच्छ ठेवायचं, आता बाळाला सांभाळायचं. केवढी कामं आहे तिला. ती निघून गेली की कोण करणार हे घर? एकत्र धरून ठेवणारी बाईच नाही या घरात. एवढी कशी अक्कल नाही अरुंधतीला? म्हणजे मला परत सगळ्यात लक्ष घालावं लागणार. आता मी काय महिन्याचा किराणा आणायचा आहे का? का बिलं भरायची आहेत? का विमल आली नाही म्हणून स्वयंपाक करायचा आहे? आता आईसुद्धा अरुंधतीला इथे राहा असं म्हणत नाही. सगळ्यांनी सगळं सोडून दिलंय. आप्पांना तर अरुंधतीने कधीच गुंडाळलंय. संजनाला तर हेच हवंय. अरुंधती इथून गेली की मला मुकाट्यानं संजनाशी जुळून घ्यावं लागतं. तिकडे ती अनुष्का अजूनही प्रयत्न करते का तिनं सोडून दिली लढाई? काय करू मी ज्यामुळे अरुंधतीला तिचा निर्णय बदलावा लागेल? काय करू अनुष्का? हाच एक आशेचा किरण दिसतोय. अरुंधती अनुष्का आणि आशुतोषच्या मध्ये येते हे जर मी अनुष्काला सांगितलं काय होईल? पण कसं सांगू? ती समोरच्या फ्लॅटमध्ये नाही राहायला येणार आहे हे कळलं मला. अनुष्काला कसं गाठता येईल? कस काय बडबडतोयस? वातात बडबडतोयस का?
तुलाही ताप आलाय का अभिसारखा? का काय झालं? स्वतःशीच काय बोलतोयस? का यातही काय प्रॉब्लेम आहे का तुला? प्रॉब्लेम नाहीये, पण वेडा वाटतोस. माझ्याशी बोलू शकतोस? शकतो ना, पण बोलत नाही. याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये, कळत नाही का तुला? का बरं? काय विचार काय चाललाय? का नवीन कट रचतोस? हा कट कसला कसला कट? तू काय हल्ली जास्त सिरियल्स बघत असतेस का क्राईम शोज बघतेस जिथे लोक एकमेकांविरुद्ध प्लॅनिंग प्लॉटिंग करत असतात? मी शांतपणे विचार करतो. एखादं वात्रट लहान मूल अचानक शांत झाल्यावर आईला जास्त टेन्शन येतं ना, की हा अचानक शांत झालाय म्हणजे काहीतरी मोठा दंगा घालण्याचा विचार करतो. तसंच वाटतंय मला. तू शांतपणे विचार करतोयस म्हणजे जास्त डेंजरस आहे ते. डेंजरस? मी काळजीत आणि चिंतेत दिसत नाही का तुला? दिसतोयस ना, सिरियसली दिसतोयस हा. पण तुझ्या चेहऱ्यावरची काळजी फक्त स्वतःबद्दलची आहे. तुझं कसं होणार आणि तू तुझ्या भल्याचा विचार करतोयस म्हणजेच दुसऱ्या कोणाच्या तरी वाईटाचा विचार करतोयस. अरे वा, माझ्यावर प्रचंड प्रेम करणारी संजना आता माझ्याबद्दल असं बोलायला लागली. काय ना अनिरुद्ध, मी जेव्हा तुला पहिल्यांदा भेटले ना तेव्हा मला माहित होत तू काही साधा सरळ माणूस नाहीस, पण तरी मी तुझ्या प्रेमात पडली. कारण समवेअर यू ऑल्सो मेक सेन्स टू. आपल्यात ना बऱ्याच गोष्टी कॉमन होत्या, इन्क्लुडिंग स्वार्थीपण. पण मला असं वाटलं होतं निदान आपण तरी एकमेकांशी तसे वागणार नाही जसे आपण इतरांशी वागू. पण मग मला माझी चूक कळली. गुड, हॅपी रिअलायझेशन. आता झालंय का अजून माझा वेळ वाया घालवायचा आहे? अजिबात नाही. मी तुला विचारायला आले होते की तू ईशाचा डान्स परफॉर्मन्स पाहायला जाणार आहेस का? कारण आपल्याला किती पासेस हवेत हे तिला सांगायचंय. ती आपले पासेस मैत्रिणीकडे देऊन जाणार आहे. मैत्रिणीकडे का? ती नाही येणार आहे आपल्या बरोबर. अरे ती आधी जाणार आहे ना, तयारी करायची आहे तिला. का? ती म्हणाली ती पार्टिसिपेट करणार नाहीये म्हणून. हो, करणार नव्हती कारण अनिशचा पाय मुरगळलाय. फॅन्टॅस्टिक, म्हणजे ती आता एकटीच परफॉर्म करणार आहे ना, मग मी नक्की येणार. पूर्ण ऐकतच नाहीस ना तू? पूर्ण ऐकतोस का? अनिश नाचणार. व्हॉट? का? हा म्हणजे आय डोंट नो, मिळाली असेल त्याला परमिशन. सो ईशा एकटी नाही, अनिश आणि ईशा दोघं नाचणार. आणि ती आत्ताच जाणार आहे रिहर्सलला, त्यांना ती कोरिओग्राफी बदलायची. कशाला एवढं सगळं? अरे पाय मोडला ना तर घरी बसावं ना. बघितलंस ईशाला इम्प्रेस करण्यासाठी केवढी धडपड करतोय तो. मी ईशाला हेच सांगायचा प्रयत्न करत असतो की तो मुलगा तुझ्यासाठी चांगला नाही आहे. कम ऑन अनिरुद्ध, मला नाही आवडत तो मुलगा. मला नाही चालणार त्यांच्यात पुढे काही झालेलं. तुला ना संपूर्ण जगात मोजून दोन चार माणसं आवडतात, बाकी तुला कोणीच आवडत नाही. म्हणजे ईशाच्या आयुष्यात जर दुसरं कोणीतरी आलं ना तर तोही तुला आवडणार नाही. ईशाच्या आयुष्यात कोणी यावं हे मी ठरवेन. बाप आहे मी तिचा. हा पण ईशा 2023 मधली आहे आणि तू 18व्या शतकातल्यास. काय ना, हल्लीच्या मुली आहेत ना, वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न किंवा अफेअर करत नाही. हा असो, मला जरा सांगशील का तू येणार आहेस का नाही ते? माझं अजून काही ठरलेलं नाही आहे, पण तिला एक पास ठेवायला सांग. गॉड, आणि उद्या एक काहीतरी उत्तर दे ना. बरं ठीक आहे, सांग. पण येणार असेल ना तर जरा सेन्सिबल ना. नेहमी सारखा सीन नको क्रिएट करू का प्लीज. या स्वतःला हुशार समजणाऱ्या संजनाचा आता मला काहीच उपयोग नाही आहे. मलाच विचार करायला हवा अनुष्काला कसं जाते. चेक मध्ये जरा डिले होतो ना, ऑनलाईन करा. ग्रेट ग्रेट, या थँक्स, बाय. गुड मॉर्निंग अरुंधती, काय झाली का प्रॅक्टिस? आता काय झाली तेवढी झाली म्हणायची. बरं नितीन, माझं आशुतोषकडे एक काम आहे, तेवढं झालं की मी गेलं तर चालेल का? चालेल. अगं पण मग इतक्या गडबडीत इथे आलीसच कशाला? फोनवर बोलायचं ना. नाही, समोरासमोर बोलणं महत्वाचं. ओके, ऑल द बेस्ट. नाही म्हणजे
समोरासमोर बोलायचंय, इतके अर्जंटली बोलायचंय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल ना, त्याकरता ऑल द बेस्ट. बरं, आशूला माहिती आहे का म्हणजे तुझं त्याच्याकडे काही काम आहे ते? नाही. अगं मग सांग त्याला, त्याच्या कानावर घाल. नाही नाही, कशाला, येतच असतील मला वाटत ते. गुड मॉर्निंग नित्या. ऐक, अरे अरुंधती, तू आली आहेस आज? नाही, मी निघतच होते. मीच आज तुला सुट्टी देतो. तू आज फक्त आणि फक्त तुझ्या परफॉर्मन्सवर कॉन्सन्ट्रेट कर, हेच मी हिलाही सांगतोय. अनुष्का, हाय. हाय. हाय अरुंधती. काय मग, तुम्ही दोघं कुठे गेला होतात इतक्या सकाळी? आणि परफॉर्मन्स अनुष्काचा सुद्धा आहे, मग ही इथे काय करते? मला काही टेन्शन वगैरे येत नाही. पण अरुंधती उत्तम गाते. मग काय झालं, मीही छान गाते. आणि अरुंधतीला टफ कॉम्पिटिशन मी नक्की देईन. सो अरुंधती, बी रेडी. अनुष्का, डोंट बी ओव्हर कॉन्फिडेंट. हा अरुंधती आत्ता म्हणते की मला काय येईल माहित नाही, तिथे माझं काय होईल माहित नाही, पण आयत्या वेळेला ती अशी काही कमाल करते ना की आपण बॅकफूटला जातो. मी स्वतः पाहिले आहे. हो साहेब, खरी परीक्षा तुमची आहे, या दोघींची नाहीच आहे. हो ते तर आहेच. बर, मला सांगा तुम्ही कुठे गेला होता? अरे मी सांगते, आपण पाहिलेला एकही फ्लॅट मला नाही आवडला. आणि फायनली काल रात्री मला ते घर सोडावं लागलं, म्हणून माझं सगळं सामान मी आशूकडे शिफ्ट केलंय. का? का म्हणजे मी कुठे राहू? म्हणजे एक वेळ मी हॉटेलमध्ये सुद्धा राहीन, पण सामानाचं काय करू? पण अनुष्का, फ्लॅट चांगले होते ग. मला नाही आवडले. का तुला आवडूनच घ्यायचे नव्हते? नाही नाही, असं काही नाहीये. मी अजूनही फ्लॅट बघणार आहे आणि आत्ता सध्या मधल्या काळात मी आशूकडेच राहणार आहे. पण बघ, आपल्या गेस्ट हाऊस मध्ये राहायचं ना, मी सांगत होतो तुला. नित्या, आशूचं घर काय मी माझ्या नावावर करत नाहीये. जाईल मी थोड्या दिवसांनी. किती घाबरतोयस तू? अर्थात मावशीने मला सोडलं तर. अगं काळजी वाटते मला या दोघांची, म्हणजे मावशीची आणि आशूची. मुळात तुझे असे महाराणी सारखे नखरे नसते ना, तर तू गप गुमान एखादा फ्लॅट निवडला असता आणि आतापर्यंत तिथे शिफ्टही झाली असती. काय महाराणी काय? हा, आपण जिथे राहणार होती जागा आपल्याला आवडायला नको काय घारून धती? हो. आणि मला नाही आवडत असं कुठेतरी राहायला. आशूचं घर पाहिल्यावर तर मला दुसरं काही आवडतच नाही. किती सुंदर आहे त्याचं घर. तू मला सांग कुठे फ्लॅट हवाय तुला, मी मिळवून देतो. अरे तुझा काय प्रॉब्लेम आहे नित्या? त्याला चालतंय, मावशीला चालतंय, तू का नको नको करतोयस? ओके ओके ओके, भांडू नका. आपण अनुष्का करता नवीन घर बघूयात. अरे ऍक्च्युली आज उद्या तिला वेळ नाहीये नेमका, तिची कॉम्पिटिशन आहे ना आज, म्हणून ती आमच्याकडे आली. तुला चालणार आहे म्हणजे? अरे अनिश ऑलरेडी तुझ्याकडे राहतोय आता ही सुद्धा. डोंट वरी, तो करेल माझ्यासाठी थोडा ऍडजस्ट. एनीवेज चला मी आता निघते, कॉलेजमध्ये जायचंय. म्हणजे हे कॉम्पिटिशन वगैरे सगळं ठीक आहे, पण मी प्रोफेसर सुद्धा आहे, सो सगळ्या अरेंजमेंट सुद्धा आम्हालाच करायच्या आहेत. अरुंधती, तू येतेस का आपलं टेक्निकल चेक वगैरे करायचं? हो, पण मी जरा घरी जाऊन आवरून येते. मला कळव अरुंधती, मी घ्यायला येतो तुला. नाही नको, मी जाईन माझी माझी. तुम्ही परीक्षक आहात, मी स्पर्धक, एकत्र गेलो तर बरं नाही दिसणार. पॉइंट आहे. अरे बापरे, हे सगळं तुम्ही दोघींनी फारच सिरियसली घेतलेलं दिसतंय. म्हणजे बघच तू. अरुंधती, ऑल द बेस्ट. थँक यू. आणि अनुष्का, तुलाही. पण निकालानंतर प्लीज माझ्यावर कोणी चिडू नका. तुम्ही काळजी करू नका, आमची स्पर्धा आमच्यासाठी नाही आहे, जगासाठी. आणि तुम्ही तुमचं काम 100% प्रामाणिकपणे कराल याची खात्री. आम्हाला काही वाईट वगैरे नाही वाटणार. पण मला वाटेल. आशू, तू ऑलरेडी एका अननोन मुलीसाठी मला रिजेक्ट केलंयस, आता आज अरुंधतीसाठी तसं परत करू नकोस, नाहीतर मी खूप हर्ट होईन. चिल रे, मज्जा करते मी. चला मी येते, उशीर होतो. ए मी पण येते. चला बाय, भेटूया नंतर. चल. पण अरुंधती इथे का आली होती? काय बोललीस नाही रे? पण मला सांगितलंय तिने. काय? तिला तुझ्याशी एकट्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं.
पण अचानक अनुष्का मध्ये आली आणि तिला बोलता आलं नाही. पण काय ते मला नाही माहित, तूच विचार. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.